Now coming to the next phylum, that is chordata. Hachadi hemichordata bagitul jita notochord ardhach hota in the proboscis region only. Ata full notochord asnare manun phylum chordata. These animals have the supporting notochord in their body. Purna body madhe notochord asto supporting structure asto. All chordates are included in this phylum. The phylum chordata is classified into 3 subphyla. Ya chordata cha pan kashamadhe division jhale tar 3 subphyla madhe jhalela aahe. Tar what are those we will see later, pan adhi characters cha pan adhi sudha baghitle te ankhin ekda baghuyat. Notochord is present in the whole body at least any developmental stage. During developmental stage aplyala notochord distos tyancha body madhe notochord nahi asa hot nahi. Jar notochord nasel tar it doesn't come under the chordata phylum. Pharyngeal gill slits are present in the body during at least any developmental stage. Pharyngeal gill slits suddha astat notochord asto pharyngeal gill slits astat. Single tubular spinal cord is present on the dorsal side of the body. Yancha je kahi dorsal side ahe prushtabhagevarti tumhala ekach ट्यूब्युलर ट्यूब सारखी असलेली स्पाइनल कॉर्ड दिसते. आपल्याला सुद्धा स्पाइनल कॉर्ड असते, वर्टेब्रल कनाल असतो, तसंच वर्टेब्रल कनाल या कॉर्डेट्स मध्ये दिसत असतात. हार्ट इज प्रेझेंट ऑन दी वेंट्रल साइड. वेंट्रल साइड म्हणजेच काय, अधर बाजूस, खालच्या बाजूस तुम्हाला हार्ट दिसून येतो. तर कॉर्डेटा मध्ये काय काय आहेत, आणखीन एकदा नोटोकॉर्ड फिक्स असतो, फॅरिंजियल गिल स्लिट्स असतात किंवा लंग्स इन सम ऑफ देम आर प्रेझेंट. सिंगल ट्यूबुलर स्पाइनल कॉर्ड असतो, एकच स्पाइनल कॉर्ड असतो. आणखीन काय, तर हार्ट आहे ऑन द वेंट्रल साइड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर. हिअर आर सर्टन पिक्चर्स ऑफ द ॲनिमल्स विच कम अंडर द कॉर्डाटा. आपण यांचा आता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण की कॉर्डाटा पुन्हा 3 सब फायलामध्ये डिवाईड झालेला आहे. ते सब फायला कुठले कुठले आहेत याचा आपण आता अभ्यास करायचा आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टाईप, दॅट इज कॉर्डाटा फायलम. मगाशी मी म्हटलं होतं की कॉर्डाटामध्ये 3 सब फायलम्स आहेत. तर त्या सब फायलमचा पहिला भाग आहे युरोकॉर्डाटा. युरोकॉर्डाटा, कॉर्डाटाचं मीनिंग काय आहे, नोटोकॉर्ड. युरोचा अर्थ आहे मागील बाजूस. लेट्स सी व्हॉट इज सीन इन दीज ॲनिमल्स. दीज आर मराईन ॲनिमल्स, म्हणजेच काय, पाण्यात सापडणारे, त्यांचे सॉल्टी वॉटर. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. ट्युनिक म्हणजेच काय, की स्किन सारखी असणारी स्किन. इट इज नॉट ॲक्च्युली स्किन, बट सिन स्किन सारखी दिसते, दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिक. लार्वे ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग. लार्वे म्हणजेच काय, छोटे छोटे आळ्या. या ॲनिमल्सचे जे काही निर्माण झालेले लार्वाज आहेत ते कसे असतात, फ्रीली मूव्ह करतात पाण्यात. अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन दी टेल रिजन ओनली. नोटोकॉर्ड कुठं आहे, मी मगाशीच म्हटलं होतं युरोकॉर्डाटाचं मीनिंग काय, कॉर्डाटा म्हणजेच काय, नोटोकॉर्ड आहे पण मागील बाजूस. ओके, नोटोकॉर्ड कुठं दिसतो, इन द टेल रिजन ऑफ दी लार्वा. ह्या लार्वा आळ्या ज्या आहेत यांच्या मागील बाजूस तुम्हाला टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड असतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डाटा. त्यांचं नाव युरोकॉर्डाटा असण्याचं कारणच हे आहे की नोटोकॉर्ड कुठे आहे, मागील बाजूस, इन दी टेल रिजन. ओके, लार्वे मेटाफोर्सिस इन टू अडल्ट्स अँड आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ दी सी. लार्वे हळूहळू अडल्ट्स व्हायला लागले की ते कुठं जातात, इन दी बॉटम ऑफ दी सी. यू कॅन सी ओवर हिअर, हे आता अडल्ट झालेले आहेत आणि सीच्या बॉटममध्ये दिसतात. ही सगळी दगड आहेत खालची. ओके, दगडांवरती जाऊन बसलेले आहेत. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजेच काय, मेल आणि फिमेल ऑर्गन्स इन दी सेम ॲनिमल इटसेल्फ, म्हणजेच काय, हर्मॅफ्रोडाईट. हे ॲनिमल्स कसे असतात, तर हर्मॅफ्रोडाईट आहेत. ह्यांचे एक्झाम्पल्स आहेत हर्डमॅनियन, डोलिओलम. दिस इज हर्डमॅनियन, दिस इज डोलिओलम. यू कॅन सी दे आर व्हेरी व्हेरी कलरफुल अँड गुड लुकिंग काइंड ऑफ युरोकॉर्डेट्स. वाय, बिकॉज त्यांना युरोकॉर्डेट्स म्हणण्याचं रिझन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इन दी टेल रिजन यू कॅन फाईंड दी नोटोकॉर्ड. नेक्स्ट आहे त्यांचा स्किन लाईक ट्युनिक ऑर टेस्ट इज प्रेझेंट. ओके, स्किन सारखी असणारी स्किन आहे त्यांच्याकडे, पण स्किन नाही. ओके, दे आर फ्रीली स्विमिंग असतात,
वेन दे आर इन द लार्वा स्टेज आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा स्टोनवरती येऊन बसतात. दे आर हर्मॅफ्रोडाइट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. युरोकॉर्डेटा, इट इज द फर्स्ट सब फायलम ऑफ द कॉर्डेट्स. नाव कमिंग टू द सेकंड सब फायलम ऑफ द कॉर्डेट्स. नाव द सेकंड फायलम ऑफ द कॉर्डेटा. सब फायलम कुठला आहे सेकंड? इट इज सेफॅलोकॉर्डेटा. हे ॲनिमल्स कसे आहेत तर दे आर नॉट फिश बट दे आर फिश लाईक मराईन ॲनिमल्स. पाण्यातच सापडणार आहेत, ओशन सीजमध्ये सापडणार आहेत, फिश सारखे आहेत पण फिश नाही आहेत. रिमेंबर दॅट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. इथून इथंपर्यंत पूर्ण नोटोकॉर्ड दिसणार, कुठंही ॲबसेंट आहे असं नाही. फ्रॉम होल बॉडी लेंथ यू आर गोइंग टू सी दी नोटोकॉर्ड. मग अशी काय बघत होतो, हेमिकॉर्डॅटमध्ये अर्धच दिसतंय, युरोकॉर्डॅटमध्ये नुसतं बॉडी एंडला दिसतं, टेल रिजनमध्ये दिसतं, पण सेफॅलोकॉर्डॅटामध्ये पूर्ण बॉडी बॉडी लेंथला तुम्हाला नोटोकॉर्ड दिसणार आहे. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट्स. फॅरिंग्स यांचं भरपूर मोठंच्या मोठं आहे आणि गिल स्लिट्स पण असतात. इथं यू कॅन सी दी गिल स्लिट्स. ओके, गिल स्लिट्स पण यांच्यामध्ये आहेत. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असतात. एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सिस, दिस इज ॲम्फिऑक्सिस. ओके, सो वॉट इज सेफॅलोकॉर्डॅटा? होल बॉडी लेंथला नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे. दे आर फिश लाईक बट नॉट फिश, दे आर स्मॉल इन साईज दॅन दी फिश. नाव दी थर्ड सब फायलम, दॅट इज व्हर्टिब्राटा ऑर क्रेनियाटा. या ॲनिमल्समध्ये आपल्याला काय काय दिसतं बघूया. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय दी व्हर्टिब्रल कॉलम. मी मगाशी म्हणत होते की नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, पण हळूहळू एव्होल्युशन होत होत किंवा जे काही चेंजेस होत गेले ॲनिमल्समध्ये, त्याच्यामध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर कशात झालं? व्हर्टिब्रल कॉलममध्ये होत गेलं. इन दीज ॲनिमल्स हेड इज डेव्हलप्ड. ह्यांच्यामध्ये पूर्णपणे हेड डेव्हलपमेंट दिसते. कुठेही असं नुसतं लार्वल स्टेज और एनी सपोर्ट घेऊन राहिलेल्या ॲनिमल्स वगैरे असं दिसत नाही. हेड इज टोटली डेव्हलप्ड. हेड डेव्हलप्ड आहे म्हणजेच काय? दे आर हॅविंग ब्रेन अँड इट इज प्रोटेक्टेड बाय दी क्रेनियम. आपल्याला कसं स्कल असतं, क्रेनियम असतं, तसं ह्यांचं पण जे काही डोकं आहे, ब्रेन आहे, दॅट इज कवर्ड विथ दी क्रेनियम. एंडोस्केलेटन इज इदर कार्टिलेजनस और बोनी. एंडोस्केलेटन, आतून जे स्केलेटन आहे, आपल्याला कशी हाडं आहेत, बोन्स आहेत, दॅट इज आर एंडोस्केलेटन. तसं ह्यांचं एंडोस्केलेटन सुद्धा कसं आहे, कार्टिलेजनी बनलेलं असेल किंवा बोननी बनलेलं असेल. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. हे कॉर्डेट्समध्ये व्हर्टिब्राटामध्ये काही ॲनिमल्स जॉलेस आहेत, त्यांच्याकडे जॉज नाहीत. आपल्याला कसं जॉज आहेत, वरचा मॅक्सिला, खालचा मँडिबल, उघडझाप करतो, बोलतो, ओके, दॅट इज जॉज आर प्रेझेंट. पण काही ॲनिमल्समध्ये जॉज नाही आहेत. यू कॅन सी धिस फर्स्ट पिक्चर ओवर इयर, ह्यांच्यामध्ये जॉ नाही आहे, एक पोकळी आहे बघा इथं, इथं फक्त एक पोकळी असल्यासारखी दिसते. बरोबर, ही पोकळी म्हणजेच काय आहे तर त्यांना जॉज नाही आहे, तिथूनच फक्त ते खाणं पिणं घेतात. त्या पोकळीतूनच उघडझाप उघडझाप, दॅट इज सकिंग, सकिंगनी ते खात पित असतात. वेर एज सम ऑफ देम आर ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजेच काय तर दे आर हॅविंग स्टोमॅटा, दे आर हॅविंग जॉज. मला जॉज आहेत, मॅक्सिला आणि मँडिबल दोन जॉ आहेत. ओके, सो असे जॉज काही ॲनिमल्समध्ये असतात. इथं सेकंड एक्झाम्पल आहे शार्कचं. ओके, द सेकंड एक्झाम्पल ओवर हिअर इज ऑफ शार्क. यू कॅन सी ह्याच्याकडे दोन्ही पण आहेत. वरचा एक ॲनिमलचं हा एक झाला आणि हा सेकंड जॉ झाला, फर्स्ट जॉ अँड सेकंड जॉ, त्यामुळे तो तोंड उघडू शकतो. आता ज्यांना जॉलेस आहेत, फर्स्ट ॲनिमल इज जॉलेस, ह्याला जॉच नाही आहे. ओके, दिस इज द जॉलेस ॲनिमल, म्हणून ह्याला अग्नॅथा म्हणायचं. ग्नॅथा मीन्स व्हॉट? जॉस. अग्नॅथा म्हणजे काय? जॉ प्रेझेंट नाही. वेर एज वॉज जॉज, ज्याच्याकडे जॉज आहेत त्याला काय म्हणायचं? ग्नॅथोस्टोमॅटा, जॉ असलेलं तोंड. ग्नॅथोस्टोमॅटाचा अर्थ काय आहे? जॉ असलेलं तोंड. सेकंड एक्झाम्पल इज द शार्क ओव्हर इयर, सॉरी इट इज अ वेल. ओके, सो सेकंड एक्झाम्पल इज द वेल ओव्हर इयर, ज्याच्याकडे मॅक्झिला मँडिबल दोन्ही आहेत, दोन जॉज प्रेझेंट आहेत, दॅट इज वाय ही कॅन ओपन हिज माउथ. ओके, दॅट इज ग्नॅथोस्टोमॅटा.
तो वेरी वेरी इंपॉर्टेंट थिंग विल कम ओवर हियर, नथिंग बट द थ्री सब फाइलम्स ऑफ द कॉर्डेट्स. कॉर्डेट्स जो होते त्यांचे तीन सब फाइलम्स आहेत. कुठले कुठले? पहिलं होतं युरोकॉर्ड ॲटम, सेकंड वन वॉज सेफॅलोकॉर्ड ॲटम, अँड थर्ड इज व्हर्टीब्रॅटम. आता याच्यामध्ये चेंजेस काय काय दिसले? फर्स्ट ॲनिमलमध्ये आपण काय बघितलं? फर्स्ट ॲनिमलमध्ये आपण बघितलं की फक्त टेलला नोटोकॉर्ड होता, बरोबर? फक्त टेल रिजनला आपल्याला नोटोकॉर्ड होता. सेकंड वन वॉज सेफॅलोकॉर्ड ॲटम. सेफॅलोकॉर्ड ॲटममध्ये काय होतं? होल पूर्ण बॉडीला नोटोकॉर्ड होता. अँथिऑक्सिस एक्झाम्पल होतं फिश लाईक ॲनिमल्स. देन थर्ड इज व्हर्टीब्रॅटा. व्हर्टीब्रॅटा इथं काय होतं आहे की नोटोकॉर्ड कशाने रिप्लेस होतं आहे? व्हर्टीब्रल कॉलमने. पूर्ण बॉडीला असणार आहे पण नोटोकॉर्ड नाही तर व्हर्टीब्रल कॉलम असणार आहे. यांच्यामध्ये दोन महत्त्वाचे पार्ट्स काय आहेत की अग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. This is the two examples I've given over here. Okay, now we will study this subphylum vertebrata in very deeply. Okay, come to the next part over here. The subphylum vertebrata is divided into six classes. Now, very very important thing, how vertebrata jo ahe, that is divided into 1, 2, 3, 4, 5, and 6 classes. ओके, कॉर्डेट्स इंटू 3, व्हर्टीब्रॅटा इंटू 6. हे कशा प्रकारे क्लासिफिकेशन आहे आपण एकदा समरीमध्ये पूर्ण व्यवस्थित बघायचं आहे. जस्ट रिमेंबर व्हॉट आय एम शोईंग यू, व्हॉट आय एम टीचिंग यू फॉर राईट नाव. कॉर्डेट्स, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टीब्रॅटा हे तीन सब फायला झाले कॉर्डेट फायलमचे. तर व्हर्टीब्रॅटाचे सुद्धा सब फायलम आहे, त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. सो आय हॅड टोल्ड व्हर्टीब्रॅटाचे सुद्धा 6 खाली सब फायलम आहेत अँड व्हर्टीब्रॅटा इज फर्दर क्लासिफाईड इंटू 6 टाईप्स, 6 सब फायलम्स. नाऊ वी विल मूव टू दी फर्स्ट सब फायलम, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ. मग अशी मी म्हटलं होतं अग्नॅथा. ओके, तसेच हे सायक्लोस्टोमॅटामध्ये कुठले ॲनिमल्स मिळतात? जॉलेस, विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज अग्नॅथा. They are provided with sucker. These animals suck water or any kind of prey if they want. They are going to suck it. Maggi apan kasa suck karun khato. Okay. Chaha suck karun pito. Okay. That is nothing but sucking. Hey animals suck karun. Aplala jawless asliyamal dya sucker. They can suck it. Their skin is soft and without any scale. त्यांची स्किन एकदम सॉफ्ट असते. फिशेस ना तशी स्केल्स असतात, स्नेक ना स्केल्स असतात, तशांना स्केल नाही आहेत. एकदम प्लेन बॉडी यू कॅन सी ओवर हिअर. त्यांची बॉडी एकदम प्लेन आहे, कुठेही स्केल्स दिसत नाही आहेत. एकदम सॉफ्ट बॉडी असती. इथं तुम्ही बघू शकता एक होल असल्यासारखा, या होलमधून ते सकिंग करत असतात. ते अपेंडेजेस आर ॲबसेंट. अपेंडेजेस हात पाय त्यांना नसतात. ओके, नो अपेंडेजेस आर प्रेझेंट. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. त्यांची जी काही आतून स्केलेटन आहे, बोन फॉर्मेशन आहे, इट इज कार्टिलेजिनस. बोन प्रेझेंट नाही, तर बोनच्या ऐवजी काय प्रेझेंट आहे? कार्टिलेज प्रेझेंट आहे. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाईट. हे ॲनिमल्स एक्टोपॅरासाईट आहेत. बाहेरच्या जीवांवरती ते खाऊन पिऊन जगू शकतात, ॲनिमल्सवरती. ओके, एक्झाम्पल्स पेट्रोमिक्झॉन आणि मॅग्झिन. दिस इज पेट्रोमिक्झॉन. हा ॲनिमल जो दाखवला इथं पिक्चरमध्ये, दॅट इज पेट्रोमिक्झॉन. हा ॲनिमल्स पूर्णपणे जॉलेस असतात, सकिंग करून जगतात. त्यांच्या बॉडीवरती स्केल्स नाही आहे, सॉफ्ट बॉडी आहे, अपेंडेजेस ॲबसेंट असतात. कार्टिलेजनस एंडोस्केलेटन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. दिस वॉज ऑल अबाउट दी फर्स्ट सब फायलम ऑफ दी व्हर्टीब्रॅटा, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. भरपूर छान एक्सप्लेन केलेलं आहे. यू कॅन रिमेंबर अबाउट इट, जस्ट रीड इट वन्स इन युअर टेक्स्ट बुक. नाउ कमिंग टू दी सेकंड क्लास ऑफ दी व्हर्टीब्रॅटा सब फायलम, दॅट इज स्पायसेस. म्हणजे मत्स्य, मासे सगळे याच्यामध्ये येतात. दीज आर कोल्ड ब्लड ॲनिमल्स, शीतरक्तीय प्राणी असतात. त्यांना पॉयकिलोथर्म्स असं नाव आहे. मोस्टली ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात.
सीज ओशन फ्रेश वॉटर इथं तुम्हाला सापडतील. बॉडी इज स्पिंडल शेप्ड. स्पिंडल शेप कसं? दिस इज कॉल्ड एज स्पिंडल शेप्ड बॉडी. ओके, दिस शेप हेल्प्स इन दी स्विमिंग. स्विमिंगसाठी खूप इझिली स्विम होऊ शकतात विथ दिस शेप. ओके, दिस इज टू मिनिमाइज दी वॉटर रेजिस्टन्स. वॉटर जेव्हा फ्लो होत असतं त्याला अपोजिट मासे जातात, तर ते रेजिस्टन्स मेंटेन करण्यासाठी हा जो शेप आहे स्पिंडल शेप, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स. एक तर त्यांच्याकडे पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स. यू कॅन सी दिस वन फिन, टेल फिन इज अ ओनली वन फिन इज देअर. आणि हे एक फिन आहे आणि हे एक फिन आहे, दीज आर पेअर्ड फिन्स. ओके, वन फिन इज द टेल फिन, दॅट इज अनपेअर्ड फिन. आणि पेअर्ड फिन्स कुठले आहेत? वर आणि खाली आहेत. ओके, दीज आर टू फिन्स प्रेझेंट अँड दे आर हेल्पफुल फॉर दी स्विमिंग. टेलफिनचं काम काय आहे? इट ॲक्ट्स एज अ स्टिअरिंग ऑर्गन. आपल्या कारला कसे स्टिअरिंग्स असतात टू मूव्ह हिअर अँड देअर, कारला मूव्ह करण्यासाठी, तसंच गायडिंग ऑर्गन कुठला आहे त्यांच्या बॉडीला मूव्ह करणारा, फिशच्या बॉडीला मूव्ह करणारा, तर तो टेलफिन आहे. ओके, दिस ऑर्गन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट इज अ स्टिअरिंग ऑर्गन, म्हणजे कुठं मूव्ह करायचं हे ऑर्गन सांगतं. एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ स्केल्स. ते आपली बॉडी कशी स्किननी बनलेली आहे तसं त्यांचं एक्झोस्केलेटन स्केल्सनी बनलेलं आहे. एंडोस्केलेटन कार्टिलेजनी बनलेलं असू शकतं किंवा बोनीसुद्धा असू शकतं. मोस्टली बोनी आपण कुठल्या पॉम्फ्रेट जे आपण मासे खातो त्यांच्यामध्ये बोनी कार्टिलेज दिसतं, आणि काही कार्टिलेजनस पण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. रेस्पिरेशन ऑकर्स विथ दी गिल्स. रेस्पिरेशन कशाने बनतात? कल्ला विभरेनी होत असतं. गिल्स मी सुरुवातीपासून सांगते, गिल्स आर व्हेरी व्हेरी यूजफुल फॉर दी ॲक्वेटिक ॲनिमल्स. ओके, एक्झाम्पल्स काय काय आहेत? रोहू, पॉपरेट. ओके, देन दिस इज सी हॉर्स. ओके, दिस इज स्टिंग रे. दिस इज इलेक्ट्रिक रे. ओके, शार्क इज अगेन वन एक्झाम्पल. ओके, सो दिस ऑल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉकिंग अबाउट दी पायसेस. पायसेस थोडक्यात काय, तर सगळे मासे ह्याच्यामध्ये येतात. मासे कसे असतात? यू कॅन रिमेंबर, मेमराइज इट आणि तुम्ही लिहू शकता आरामात. ओके, फक्त माशांचा शेप लक्षात ठेवायचा आणि ते कसे असतात ह्याच्यावरती तुम्ही हे सगळं लिहू शकता.